ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಸಿಬಿಎಸ್ಇ 10 ಮತ್ತು 12ನೇ ತರಗತಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ಅವಕಾಶವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಿದೆ. ಈ ಎರಡು ತರಗತಿಗಳಿಗೆ ಬಾಕಿ ಇರುವ ವಿಷಯಗಳ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಪರೀಕ್ಷೆ ಬರೆಯುವ ಅವಕಾಶವನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಲ್ಪಿಸಿದೆ ಎಂದು ಮಾನವ ಸಂಪನ್ಮೂಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವ ರಮೇಶ್ ಪೋಖ್ರಿಯಾಲ್ ನಿಶಾಂಕ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಕೋವಿಡ್ 19 ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವು ವಿಷಯಗಳ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ಮುಂದೂಡಲಾಗಿತ್ತು. ಲಾಕ್ಡೌನ್ ಘೋಷಣೆಯಾಗಿದ್ದರಿಂದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಾವು ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ರಾಜ್ಯ ಅಥವಾ ಸ್ಥಳಗಳಿಂದ ತಮ್ಮ ಊರುಗಳಿಗೆ ವಾಪಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಬಾಕಿ ಇರುವ ವಿಷಯಗಳ ಪರೀಕ್ಷೆ ಬರೆಯಲು ಮತ್ತೆ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡಿರುವ ಊರಿಗೆ ಅವರು ತೆರಳಬೇಕು. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಲು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. तो आपके सामने पहली समस्या तो ये थी कि उन स्कूलों में जाकर के वहाँ परीक्षा देनी पड़ेगी, बहुत दूर हैं. तो ये दूसरी जगह जो सेंटर होते थे उन दूसरी जगह सेंटर होने के को भी निस्तारित करके पहला निर्णय सीबीएसई बोर्ड ने ये कहा था कि वो आप अपने ही स्कूल में आपका सेंटर होगा. तो ये काफ़ी कुछ सहूलियत आपको मिली होगी कि अब आपको दूसरी जगह दूसरे केंद्रों पर परीक्षा देने के लिए नहीं जाना पड़ेगा. जो इंटर और हाई स्कूल की बची हुई परीक्षाएं हैं, लेकिन अभी जो जैसे कि जो छात्रावासों में छात्र रह रहे थे वो उन्होंने अपने छात्रावासों को खाली करके सभी लोग अपने अपने घरों में चले गए हैं, अपने प्रदेशों में चले गए हैं. ये सब की समस्या को देखते हुए अभी सीबीएसई बोर्ड ने ये निर्णय लिया है कि जो छात्र अब जिस जनपद में जहां पर है उसको अपने संबंधित स्कूल को सूचना देनी पड़ेगी कि वो उस जनपद में है और उसको उसी जनपद में परीक्षा देने की